पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकातील आंदोलनाला बसलेल्या वाहकाला हृदयविकाराचा झटका आला. एसटी महामंडळाकडून निलंबनाची नोटीस पोस्टाने त्याला पाठवण्यात आली होती. मारुती घडसिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. सेवा समाप्तीचं पत्र दिलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. धानोरी परिसरातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या 20 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अद्याप त्यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. अशातच पुण्यात ही एक धक्कादायक घटना घडलेली आहे. शिवाजीनगर डेपोमध्ये काम करत असलेल्या या कर्मचाऱ्याला सेवा समाप्तीचं पत्र आलं आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मारुती घडसिंग असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी शिवाजीनगर डेपो इथं आंदोलनात बसलेले असताना अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना घरी नेण्यात आलं. धानोरी परिसरातील रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.